आणि एक दिवशी रात्री ठरवलं विचारा त्या वयामध्ये आपण असे वेळेत प्रहार करत असतो नाही काहीतरी अन्न आठ प्रकार असे डोक्यात असतात. तसं आम्ही एकदा दुसऱ्या मजल्यावरनं गच्चीतून डायरेक्ट खाली उड्या मारायच्या प्रत्येकाने आणि बघायचं काय अशा उड्या मारल्या त्या त्यांना गोळीबा पाठला होता असे काहीतरी वेळा प्रकार काय. तर एक दिवशी रात्री आम्ही गप्पा मारा म्हणलं चला उद्या आपण सायकल घेऊन पुण्याला जाऊ द्या. एक्स्ट्रा ड्रायव्हर नव्हता जुन्या घाटातून जायचं आणि पहाटे चार वेळा रात्री घरी गेलो अकरा वाजता प्रत्येकाने आपल्या घरातून सांगितलं दुपारी दोन अडीच ला लोणावळ्याला पोहोचलो. तर लोणावळ्याला एक खानावळ दिसलं मला आपल्याकडे पैसे कोणी कमावा बोलले आपल्याकडे 10-20 रुपये वगैरे तर तिथे लिहिलं होतं की 10 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी असं बाहेर बोर्ड होतं. आम्ही 5 लिटर होतो आणि आतमध्ये जाताना 10,000 रुपये दिले त्याला. तो मला आता नाही आता द्यायचं म्हटलं नको जाताना त्याला 10 रुपये दिले. आत गेलो इतकी सायकल चालू होती पहाटे 4 ते 2 वाजले वेळ्यासाठी भूक त्या 9 म्हणजे एक एक पोली वाटत कितीपर्यंत पहिला उघड्यात अरे सगळी दुसरा तिसरा चौथा 25 झाल्या पोळ्या 35-35 पोळ्या झाल्या त्याच्या माझ्या शेवटी तो मला झाला हात जोडले तरी मला हवा माल सगळा आता कुणी संपली सगळं संपलो म्हटलं हे काम करा हा बोर करता कारण सगळ्यांना विनंती आहे की पुस्तक आणि नाटकाची डीव्हीडी माझ्या ओरिजिनल संचातली ती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. हवी असेल तर आवर्जून घ्या आणि मी नंतर ज्या रात्रीच त्या मुद्दा तुमच्या पुस्तकालयात घेऊन जातो म्हणजे नंतरही तुम्हाला हवी असतील पुस्तक आणि ते घेऊ शकता. मला लिमिटेड आणले 20 डीव्हीडी आणले आणि 50 पुस्तक आहे. पुस्तक मात्र आवर्जून घ्या. बाकी फार छान मला वाटत मनाची येताना पाऊस उभा आणि या सभागृहामध्ये मी आलो तर मी एकटाच होतो. तुला समोर ऐकायला बहुतेक कोणी येणार नाही पण नाही एवढी गर्दी झाली त्या पावसात सुद्धा आणि इतकं चिपळून सुद्धा आता वातावरण गेल्या काही दिवसामध्ये जे काही भयानक निसर्ग आणि इतर वाट लागले त्या पार्श्वभूमीवर पण तुम्ही सगळेजण आहात. सगळ्यांचं खूप आभारी आहे. तुमचे पुस्तकालयाचं उपक्रम खूप छान चालू आहे. लोकांपर्यंत वाचन संस्कृती वाढायला याची खूप मदत होते आणि त्याची फार गरज आहे. धन्यवाद.
Siva. ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटत, भरुनात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही.